या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगेल साहेब ही सभा दादा ही सभा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खूप प्रयत्न झाले यांचे खूप प्रयत्न आणि आपण ही सभा साहेब खूप दिवसापूर्वी डिक्लेअर केलेली आहे आणि डिक्लेअर केल्यानंतर सुद्धा अनेक जण त्या ठिकाणी बस ही सभा होऊ द्यायची नाही असं त्यांचं राजकारण चाललंय या दोघांचंही घटनाबाह्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आणि मग कोणातरी उचकवायचं कोणातरी बोलवायचं तो चुकून निवडून आलेला त्या ठिकाणी तो इम्तियाज जलील त्या ठिकाणी बसला 17 दिवस त्या ठिकाणी त्याला बसू दिलं आज आमचे पोलीस त्या ठिकाणी गाड्या अडवतात पण इकडे मात्र 17 दिवस त्याला काहीच केलं नाही रात्रभर ढिंगाणा चालला लाऊडस्पीकर चालला 10च्या नंतर लाऊडस्पीकर लावता येत नाही ढिंगाणा केला त्यांनी तिथं पण पोलिसांनी काही नाही कारण पोलिसाचा दबाव होता नागपूरवाल्यांचा आणि मग असं जर असेल तर त्या ठिकाणी मुद्दाम वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला इकडे दुसरी यात्रा काढायला लावली त्यांना वेगळं त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पण हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडणं लावायचे दलित सवर्णामध्ये भांडणं लावायचे हा या सरकारचा भिन्न गटाचा त्या ठिकाणी तो प्रयत्न आहे म्हणजे आमचं आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल आपल्या सर्वांना ही वज्रबूट आपल्या या मान्यवर नेत्यांच्या बरोबर मान्य उद्योजींच्या बरोबर तिथे आहे हे होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नाटके केले अनेक जण त्या ठिकाणी आता आज मला सांगा सावरकरांची जयंती का पुण्यतिथी आहे नाही पण आपला त्या ठिकाणी मुद्दाम आपले सगळे लोक त्या ठिकाणी इकडे यायला लागले गाड्या यायला लागले पार्किंग तिथं आहे.